चष्मा नको ना? तर मग आता चष्म्याचा नंबर घालवण्याकरिता आपणास मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नगर, इंदौर इतक्या दूर जाण्याची गरज नाही. धुळे येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास सोनोने यांच्या सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि जर्मनी येथील लेसिक लेसर मशीन धुळे येथील डॉक्टर सुहास सोनोने यांच्याकडे कार्यरत आहे. सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये FDA मान्यताप्राप्त अल्कॉन वेव लाईट X500 लेसिक लेसर सिस्टीम, ऑक्युलायझर 2HD जर्मनी आणि मोरिया SBK केराटॉम सिस्टीम फ्रान्स अशी आधुनिक तंत्रज्ञानाची जर्मनी येथील मशिनरी आहे, जिच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर घालवता येतो. म्हणजेच चष्मा लावायची गरज नाही. तर मग लवकरच संपर्क साधा क्लिअर व्हिजन लेसिक सेंटरमध्ये आणि चष्म्यापासून मुक्ती मिळवा. आमचा पत्ता आहे डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर व्हिजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड ITI ग्राउंड शेजारी महाजन हायस्कूल समोर देवपूर धुळे. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 273 014. हेल्प लाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 273 014. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. मालेगाव शहरात पिस्तूल काढतूस सह एकाला केली अटक, पवारवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई. शिमल्या गावाजवळील जंगलास आग, 5.5 हेक्टर मधील झाडी जळून खाक. श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन. आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देवपुरात जवानांसह पोलिसांनी केले पथसंचलन. मालेगाव येथील पवारवाळी पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने एकाला अटक करून त्याच्याजवळून एक पिस्तूल आणि जिवंत काढतूस जप्त केले. मालेगाव शहरातील दातारनगर जमील मस्जिद जवळ संशयितरित्या फिरणारा इम्रान खान अताउल्ला खान उर्फ शेट्टी यास दिनांक 22 मार्च पहाटे 6 वाजता पवारवाळी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक YA चव्हाण यांनी केली. इम्रान खान जवळून विना परवाना असलेली एक पिस्तूल तसेच जिवंत काढतूस जप्त केले. तो घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असतानाच ही कारवाई करण्यात आल्याने पुढील घटना टळली आहे. त्याच्याविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अंबादास डामसे यांनी तक्रार दिली आहे. शिरपूर तालुक्यातील शिमल्या गावाजवळील वनक्षेत्रात होळीच्या आगीने अचानक आग लागली. या आगीत 5.5 हेक्टर मधील सागवानसह इतर झाडे जळून खाक झालीत. शिरपूर तालुक्यातील शिमल्या गावाचा संपूर्ण परिसर हा आदिवासी भाग आहे. होळीच्या सणानिमित्त या परिसरात 8 दिवस उत्साहाचे वातावरण असते. हा जंगलाचा परिसर असल्याने तेथील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाडी आहेत. होळीच्या आगीने या परिसरात अचानक पेट घेतला. बघता बघता या आगीने रोधरूप धारण केले. या आगीत 5.5 हेक्टर मधील सागवान, खैर, धवळा, निंबा, बाबूळ, पळस व बांबूची लाकडे जळून खाक झालीत. नागरिकांनी वनविभागास कळविल्यानंतर वन अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. ही आग 2 तासांनी विझवण्यात आली. अग्निसंदर्भात वन अधिकाऱ्यांकडून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी 3:38 शिमला येथे आग लागल्याचे मला मोबाईलवरून कॉल आला.
सदागोल पळसण्याविषयी लकी जगदेव यांच्याकडून आले असतात. माझे वनक्षेत्रातील सर्व स्टाफ घेऊन 15 मिनिटांमध्ये सदैव वपवनामध्ये आग विझवण्यासाठी गेलो. सदैव आगीचं क्षेत्र जे आहे ते अतिशय घनदाट असल्यामुळे आणि सागाचं पालापाचवा इथे पडले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आग तिथे लागलेली होती. तरी पळसणाव गावातील सह्यात विविध सर्पमित्र आणि वृक्षमित्र तसेच शिमला गावातील गावकरी आणि वन विभागाचा स्टाफ या सर्वांनी मिळून जवळजवळ 100 लोकांचा स्टाफ आम्ही गोळा केला होता आणि सर्वांनी मिळून सदैव आग आटोक्यात आणण्याचा 1 तास प्रयत्न केला. 1 तासाच्या पूर्ण परिश्रमाने सदैव आग विझवण्यात आम्हाला यश आले. सदैव आग ही होळी सण असल्यामुळे काही समाज विघातक व्यक्तींकडून सदैव आग लावण्यात आलेली आहे. सर्व आगीबद्दल आता चौकशी चालू आहे व आग कोणी लावले याबद्दल लवकरच आम्हाला आमच्या गुप्तहेरकडून समजण्यात येईल. तसेच सदैव आगीपासून झालेल्या नुकसानाचे मोजमाप चालू आहे आणि वनरक्षक पनाखेड हे लवकर त्याच्याबद्दल गुन्हेगार सोडत आहे. सदैव आगीचं आता पूर्ण मूल्यमापन पंचनामा झाल्यानंतरच होईल. तर वनरक्षक पनाखेड आणि वनपाल यांचा रिपोर्ट आल्यानंतरच आपण नुकसानीचा अंदाज सांगू शकतो.